सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझ्या, आणि काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पांडुरंगा। जय जय राम कृष्ण हरी। नमस्कार, श्री स्वामी समर्थ निकिता चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण जाणून घेणार आहोत आषाढी एकादशीचे महत्त्व, आणि या दिवशी आपल्याला तुळशीचा असा एक छोटा उपाय करायचा आहे जो केल्याने संपूर्ण वर्षातील एकादशीचे आपल्याला पुण्य मिळेल आणि आपल्या घरातील दरिद्रता कायमची निघून जाईल आणि घरात लक्ष्मीचा वास कायम राहील। आषाढ महिन्यात येणाऱ्या एकादशीला आषाढी एकादशी असे म्हणतात। या दिवशी देव निद्रिस्त होतात म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात। आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे। लाखो भाविक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत पंढरपूरला रवाना होतात, पण आपल्यापैकी प्रत्येकाला तिथे जाऊन दर्शन घेता येत नाही, त्यासाठी आपण घरातूनच विठ्ठलाची विशेष सेवा या दिवशी करायची आहे। तर ही जी सेवा आहे किंवा उपाय आहे तो आपल्याला तुळशीच्या पानांचा करायचा आहे। तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे आणि श्री विठ्ठल हा विष्णूचाच अवतार असल्यामुळे विठ्ठलालाही तुळस तितकीच प्रिय आहे। त्यामुळे आपण अशा सुंदर पवित्र दिनी विठ्ठलाला तुळस अर्पण करून संतुष्ट करायचा आहे। चला तर मग मी आता तुम्हाला सांगते की हा तुळशीचा उपाय कसा करायचा। तर या उपायासाठी आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत। 1000 पानं मिळाली तर अति उत्तम, आणि जर 1000 पानं नाही मिळाली तर 108 पानं तुम्ही घेऊ शकता। तर ही तुळशीची पानं आपल्याला आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत, कारण एकादशीच्या दिवशी तुळशी तोडायच्या नसतात। ही तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यावीत। आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून पहाटे हा उपाय आपल्याला करायचा आहे। जर आपल्याला नाही जमल्यास दिवसभरात केव्हाही हा उपाय तुम्ही करू शकता। तर सर्वात आधी आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम असं एक छोटं पुस्तक बाजारात मिळतं, ते कोणत्याही पूजा स्टोअरमध्ये तुम्हाला मिळून जातं। ते पुस्तक घ्यायचं आहे, आणि जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही हे विष्णू सहस्त्रनाम यूट्यूबवरही लावू शकता। तर हे विष्णू सहस्त्रनाम म्हणत किंवा लावून आपल्याला एक एक तुळशीचं पान प्रत्येक नामाच्या वेळी विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवर किंवा फोटोवर अर्पण करायचं आहे। जर आपल्याकडे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा फोटो नसेल तर तुम्ही विष्णूच्या मूर्तीवर किंवा फोटोवरही अर्पण करू शकता, किंवा विष्णूचंही नसेल तर तुम्ही सत्यनारायण किंवा कृष्णाच्या मूर्तीवर किंवा फोटोवरही ही तुळशीचं पान अर्पण करू शकता। अशा प्रकारे ही 1000 तुळशीची पानं सहस्त्रनाम घेत आपल्याला विठ्ठलाच्या मूर्तीवर अर्पण करायची आहेत। जर तुम्ही 108 तुळशीची पानं घेतली तरीही तुम्ही सहस्त्रनामच घ्यायचं आहे। संपूर्ण 1000 नावं घ्यायची आहेत आणि ते 108 पानं देवावर अर्पण करायची आहेत। असा हा तुळशीचा सुंदर आणि सोपा उपाय तुम्ही या आषाढी एकादशीला नक्की करा आणि फरक नक्कीच अनुभवा। तर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।